नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी श्रुती सागर शेवते यांच्या हाती प्रभारी पोलीस निरीक्षकपदाची सूत्र प्रतिकात्मक स्वरूपात सोपवून महिलांचा सन्मान केला. त्याचसोबत पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छतेची कामगिरी बजावणाऱ्या अनिता संतोष करकरे यांचा सन्मान करताना त्यांना सोबतच्या आसनावर स्थानापन्न केलं. खोपोली सारख्या महत्वाच्या पोलीस स्टेशनची जबाबदारी आपल्या खांद्यावर येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया चार्टर्ड अकाउंटंट शिकत असणाऱ्या श्रुती सागर शेवते यांनी पदभार सांभाळल्यानंतर दिली. खोपोली पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी वर्गाला पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांनी पुष्पगुच्छ आणि बक्षीस देऊन शुभेच्छा दिल्या. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अमृत महोत्सव सप्ताहानिमित्त युनिट ONGC मुंबईतर्फे पांडुरंग चांगू पाटील माध्यमिक हायस्कूल उरणच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. या अंतर्गत 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल तर्फे सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र सोनावणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्षारोपण ही काळाची गरज आहे असं सांगून वृक्ष संगोपनाचे धडे गिरवले. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अधिकारी उपकमांडंट महोदया नीलम काजला, शाळेचे मुख्याध्यापक अनिल निकम, पांडुरंग चांगू पाटील हायस्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. गड किल्ले ही महाराष्ट्राला लाभलेली दुर्मिळ संपत्ती आहे. त्या संपत्तीचं देखणं रूप अनुभवण्यासाठी दिशा व्यासपीठाच्या हिरकणींनी कर्नाळा ट्रेकिंगचं आयोजन महिला दिनानिमित्त केलं होतं. विशेष म्हणजे अस्सल मराठमोळी वेशभूषा नववारी साडी परिधान करून हा किल्ला दिशा व्यासपीठाच्या हिरकणींनी सर केला. ट्रेकिंगची सुरुवात शिवगर्जनेने करण्यात आली. किल्ल्यावर पोहोचल्यावर दीपा खरात यांच्या शिवगर्जना आणि राजमाता जिजाऊंच्या जयघोषाने पुन्हा एकदा हा किल्ला दुमदुमला. विद्या मोहिते यांनी इतिहासातील महिलांची यशोगाथा आणि आपण त्यांचा आदर्श घेऊन कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केलं. जंगलाचं पारदर्शक प्रतिबिंब पाहून महिला दिन सार्थकी झाल्याचं दिशा व्यासपीठाच्या संस्थापिका नीलम आंधळे यांनी सांगितलं. खोपोली नगर परिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामं आणि इतर मागण्यांसाठी बहुजन युथ पॅंथरचे खोपोली शहराध्यक्ष पत्रकार किशोर साळुंके यांनी दिनांक 8 मार्च पासून नगर परिषदेसमोर उपोषण सुरू केलंय. खोपोलीतील अनधिकृत बांधकामं, बिल्डरकडून भाडेतत्वावर देण्यात आलेल्या सदनिका, शहरातील दुकानं, मॉल, दवाखाने, ढाबे, बार, शोरूम, मेडिकल, ATM, शासकीय आणि निमशासकीय बँका, पतपेढ्या आदींना वाढीव घरपट्टी लावणं, शासकीय भूखंडांवरील कब्जा या विविध समस्या सोडवण्याचं आश्वासन खोपोली प्रशासनाने दिलं होतं. मात्र नगर परिषदेकडून आश्वासन पूर्ण केलं गेलं नसल्याने उपोषण करत असल्याचं पत्रकार किशोर साळुंके यांनी सांगितलं. दरम्यान या उपोषणाला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, पत्रकार यांनी पाठिंबा दिलाय. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी खालापूर पोलीस ठाण्याचा कारभार महिला पोलीस उपनिरीक्षक सरला काळे यांच्याकडे सोपवल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. जागतिक महिला दिनी महिलांना प्राधान्य देत त्यांचा सन्मान करण्याची प्रथा खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सुरू केली आहे. 8 मार्च 2022 रोजी खालापूर पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिला. या दिवशी प्रभारी पोलीस निरीक्षक या पदापासून ते पोलीस ठाण्यातील सर्व जबाबदाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळल्या. दामिनी पथक, रणरागिणी, महिला अत्याचार, फाईल 112 डायलची सविस्तर माहिती, महिला शक्ती, कार्यालयीन कामकाज कसं चालतं, पोलीस वापरत असलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली. कराटे प्रशिक्षक शीतल गायकवाड यांनी सुरक्षेविषयी प्रात्यक्षिक दाखवली. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांचा कळंबोली येथील श्री काळभैरव मंगल कार्यालय ग्रामस्थ समर्थ महिला मंडळ आणि नगरसेवक रवींद्र भगत यांच्या पुढाकाराने सत्कार करण्यात आला. गेल्या 4 वर्षांपासून सातत्याने श्री काळभैरव मंगल कार्यालय हे कळंबोली ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ यांच्याकडे हस्तांतरित करण्यात यावं अशी मागणी नगरसेवक रवींद्र भगत यांनी महानगरपालिकेकडे केली होती. मात्र ही मागणी नाकारण्यात आल्याने 19 जुलै 2021 रोजी पनवेल महानगरपालिका कळंबोली वॉर्ड ऑफिस या ठिकाणी सलग 4 दिवस बेमुदत उपोषण करण्यात आलं होतं.
दिनांक 8 मार्च रोजी महासभेच्या ऑनलाईन सभेमध्ये श्री काळभैरव मंगल कार्यालय हस्तांतर करण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यानंतर कळंबोली ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने नगरसेवक रवींद्र अनंत भगत यांनी आयुक्त गणेश देशमुख यांचा सत्कार केला. पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक बाळा कुंभार आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी उपस्थित महिलांना पोलीस शस्त्रास्त्रांची माहिती दिली. महिलांनी सक्षम राहून पुढे येण्याची गरज असल्याचं आवाहन वडखळ पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी केलं. जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्यात रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित महिलांचा भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त पेण तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष साजन पाटील यांच्या पुढाकाराने रिया फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. पतंगराव महाविद्यालयात संपन्न झालेल्या सोहळ्यात रिया फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम तसंच गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी विविध योजना राबवणार असल्याचं साजन पाटील यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे तसंच आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण स्वामी कॉलेज इथे विद्यार्थिनींना गुलाबाचं फूल देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी असल्यास पेण तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आपल्या पाठीशी सदैव उभी असेल असं आश्वासन पेण तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आलं. कर्जत भाजप मंडळ आणि नेरळ महिला मोर्चा यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नेरळ शहरातील आशा वर्कर्स तसंच विविध क्षेत्रात आपलं नाव संपादन केलेल्या रणरागिणींचा सन्मान सोहळा पार पडला. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून महिलांना सन्मानित केलं. नागरिकांच्या आरोग्याविषयी सदैव तत्पर असणाऱ्या, कोरोना काळात आपल्या कुटुंबाची पर्वा न करता समाजसेवे स्वतःला झोकून काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नेरळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक तसंच राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी अमृता ज्ञानेश्वर भगत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात भाजपा उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील, कर्जत तालुका महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोपटे, नम्रता कांदळगावकर, नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषाताई पारधी, भाजपा कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश मस्कर, सुनील गोपटे, नितीन कांदळगावकर यांच्यासह महिला मोर्चा व कर्जत तालुका मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रायगड जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या अथक प्रयत्नांनी युक्रेनमधून सुखरूप घरी परत आलेल्या MBBS विद्यार्थ्यांचं उपविभागीय अधिकारी कार्यालय पेण इथे स्वागत करण्यात आलं. स्वागत समारंभाला उपविभागीय अधिकारी, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते. युक्रेनमधून आलेले आर्यन राजेंद्र पाटील, कोमल नंदकुमार पाटील, श्रद्धा किशोर पाटील, प्रेरणा दिघे हे MBBSचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना काहीही अडचणी आल्यास शासनाकडे संपर्क करण्याचं आवाहन केलं. रायगड जिल्ह्यातील प्रथम महिला वैज्ञानिक प्राप्ती भरत ठाकूर हिचा जागतिक महिला दिनानिमित्त कुंडेवाहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य आणि महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, कुंडेवाहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वासकर तसंच पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक बबनदादा पाटील यांचे द इलाइट पब्लिक स्कूल तळोजा इथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा जितेंद्र सोनावणे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. उपस्थित महिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर महिलांसोबत संवाद साधला. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.